देखील मी माननीय मुख्यमंत्री मोदींपर्यंत पोहोचवणार आहे। म्हणूनच आमचा हा दौरा जो आहे हा तळागाळापर्यंत लोकांना जाऊन लोकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेऊन त्या माननीय मुख्यमंत्री मोदींपर्यंत पोहोचवायच्या आहेत। तर मला वाटतं याच्यावरती देखील तोडगा निघेल। माननीय मुख्यमंत्री मोदी सगळ्याच गोष्टींवरती सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम करतील। BDD चाळधारकांना देखील न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदी करतील। चाळीमध्ये अगोदर लोकांना सांगितलं गेलं 50 लाखामध्ये घर देऊ, पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही अगोदर 25 नंतर 15 लाख, म्हणजे 15 लाखामध्ये घर लोकांना देतोय। प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार करतंय, माननीय मुख्यमंत्री करतायत। BDD चाळधारकांना देखील त्यांचं हक्काचं घर देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदी नक्की करतील। साहेब वरळीमधील प्रेमनगर सिद्धार्थनगर जे प्रकल्प 27 वर्ष रखडले आहेत, लोकांची फार दुरावस्था झाली आहे। मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिलं असं तिकडच्या स्थानिक लोकांचं देखील म्हणणं आहे। साहेब आपलं सरकार आल्यानंतर याचा निकाल किंवा हे किती वेळात कम्प्लीट होईल असं आशा आहे तुम्हाला? बघा मुंबईच्या बाहेर जे मुंबईकर गेले, जे मुंबई मूळ मुंबईकर आहेत, गेले अनेक वर्ष रिडेव्हलपमेंट SRA म्हाडा सेस या सगळ्या प्रकल्पामुळे बाधित झालेले जे मूळ मुंबईकर आहेत हे गेले अनेक वर्ष आपल्या घरांपासून वंचित होते। आता एक एक करून सरकारने त्यांची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली। रमाबाई नगर असेल, त्याचबरोबर आपलं आता जिजामाता नगर असेल, BDD चाळ असेल, आणि आता आपण जे सांगितलं सरकारचं हे धोरण आहे की MMRDA MSRDC म्हाडा सिडको आणि BMC हे सगळ्या एजन्सी ज्या आहेत हे सगळ्या ऑर्गनायझेशन एकत्र येतील आणि मूळ मुंबईकराला त्याचं घर हक्काचं घर स्वतःचं घर बांधून देण्याचं काम जे आहे हे आम्ही करू। त्याची सुरुवात रमाबाई नगरपासून झालेली आहे। शिंदेसाहेब ह्या BDD चाळीतच आपण आलेला आहात, या BDD चाळीमध्ये लॉटरीवरून भानगडी सुरू झालेल्या आहेत। मुख्यमंत्री कोणालाच नाही म्हणत नाही आहेत। BDD चाळीमध्ये अगोदर लोकांना सांगितलं गेलं 50 लाखामध्ये घर देऊ, पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही अगोदर 25 नंतर 15 लाख, म्हणजे 15 लाखामध्ये घर लोकांना देतोय। आता काही लोकांना घर पहिलं मिळणार नंतर मिळणार हे तर आता स्वाभाविक आहे, कारण की जशा जशा बिल्डिंग्स बनतील तसे तसे लोकांना घरं मिळतील। काही लोकांना मी ऐकलं तिकडे किंवा त्यांचं म्हणणं आहे की फर्स्ट फेजमध्येच मिळालं पाहिजे, या गोष्टी देखील मी माननीय मुख्यमंत्री मोदींपर्यंत पोहोचवणार आहे। म्हणूनच आमचा हा दौरा जो आहे हा तळागाळापर्यंत लोकांना जाऊन लोकांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्या माननीय मुख्यमंत्री मोदींपर्यंत पोहोचवायच्या आहेत। तर मला वाटतं याच्यावरती देखील तोडगा निघेल। माननीय मुख्यमंत्री मोदी सगळ्याच गोष्टींवरती सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम करतील। BDD चाळधारकांना देखील न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदी करतात। साहेब मतदानावरती बहिष्काराचे बॅनर लागले, बघा मला वाटतं आता लोकांना माहिती पडलेलं आहे कोण काम करू शकतं। आता विरोधकांना जर असं काही करायचं असेल तर मला वाटतं आता विरोधकांना हेच काम उरलेलं आहे, लोकांना पकडून त्यांना त्यांची दिशाभूल करून। पण मला सगळ्यांना सांगायचं आहे प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार करतंय, माननीय मुख्यमंत्री करतायत। BDD चाळधारकांना देखील त्यांचं हक्काचं घर देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदी नक्की करतील। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका।